भाजपा नेते प्रसाद लाड देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रसाद जी, नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। निश्चितपणे न्याय देवतेचा आम्ही सन्मान करतो, परंतु हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। काल देखील मी म्हटलं होतं की सरकारी यंत्रणेचा पोलिसांवर आणि न्यायपालिकेवरती दबाव आहे आणि सुप्रीम कोर्टाचे आदेश असताना की 10 दिवसाची कुठलीही अटकेची कारवाई करू नये असं असताना देखील पोलीस यंत्रणा बळाचा वापर करून नितेशजींना अडकवण्याचा प्रयत्न करते। हे वेळोवेळी सिद्ध झालंय, राणे साहेबांच्या बाबतीत देखील सिद्ध झालंय, आता नितेशजींच्या बाबतीत देखील सिद्ध होत आहे। त्यामुळे ह्या सरकारचा दबावाचा आम्ही त्याच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाऊ। निश्चितपणे उद्या नितेश राणेंच्या जामीन अर्जासाठी हायकोर्टात आम्ही जाऊ, कारण सुप्रीम कोर्टाचे आम्हाला 10 दिवसाचं जे वेळ दिली आहे ज्याच्यामध्ये अटक करू नये अशा प्रकारची भूमिका कोर्टाने घेतली आहे। मला वाटतं की सरकारने याचा विचार करायला हवा आणि सरकारी बळाचा वापर करू नये एवढीच माझी विनंती। प्रसाद जी, तुम्हाला असं म्हणायचंय का सरकारकडून बळाचा वापर करण्यात येतोय? निश्चितपणे टीव्हीवरती दिसतंय, टीव्हीवरती लाईव्ह दिसतंय की सरकारी ताकदीचा बळाचा वापर केला जातोय। नितेशजींच्या गाडीला अडवलं गेलंय, जेव्हा की सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की अशा प्रकारे करता येणार नाही, तरी देखील पोलीस कशासाठी थांबवत आहेत? नितेश राणेच्या देश सोडून पडणार आहेत का, राज्य सोडून पडणार आहेत का? ते एक आमदार आहेत, एका विधानसभेचं लोकप्रतिनिधित्व करतात, त्यांचे वडील केंद्रात मंत्री आहेत, एवढी तरी पोलिसांनी थोडीशी जाण ठेवायला पाहिजे। मग तो दबाव कोणाचा आहे याचा देखील विचार जनतेने केला पाहिजे आणि जनतेसमोर सत्य आज नाही उद्या पाहिजे। जी प्रसाद जी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। संतोष परब हल्ला प्रकरणात आरोपी भाजपा आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली। नितेश राणेंना अटकपूर्व जामीन देण्यास सिंधुदुर्ग न्यायालयानं नकार दिलाय। यानंतर आता नितेश राणे उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची देखील माहिती समोर येते। नितेश राणेंना अटकपूर्व जामीन देण्यास सिंधुदुर्ग न्यायालयानं नकार दिला आहे। संतोष परब हल्ला प्रकरणात आरोपी भाजपा आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली। नितेश राणेंना अटकपूर्व जामीन देण्यास सिंधुदुर्ग न्यायालयाने नकार दिला आहे। नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। न्यायालय परिसरातून पोलीस नितेश राणेंना बाहेर पडू देत नाहीये। सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाच्या आवारामध्ये नितेश राणेंचे बंधू निलेश राणे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाल्याचं वृत्त समोर येत आहे। नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालय परिसरात तणाव वाढताना दिसतोय। संतोष परब हल्ला प्रकरणात आरोपी भाजपा आमदार नितेश राणे